नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीस नामामध्ये आपलं स्वागत. एकाच फ्लॅटवर 8 बँकांकडून आणि फायनान्सकडून गृहकर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कर्जदारांनी काही आठवडेच गृहकर्जाचे हप्ते भरले, त्यानंतर ते बंद केले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्याने फ्लॅटला भेट दिली असता फ्लॅटवर 7 सरकारी आणि खासगी सहकारी बँकांकडून या अगोदरच कर्ज घेतले असल्याचा आणि त्या बँकांनी नोटिसा लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी जयदीप बिश्नोई यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिसांनी प्रकाश खंडेलवाल, प्रियंका खंडेलवाल यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, कॉस्मॉस बँक, ॲक्सिस बँक, PNB बँक इत्यादी बँकांचे या मालमत्तेवर कर्ज असल्याबाबतच्या नोटिसा लावल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आणि प्रियंका खंडेलवाल यांनी विमाननगरमधील निको एनएक्स सोसायटीतील 3 मजल्यावरील फ्लॅटवर 55 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. 2015 त्यांनी हे कर्ज घेतले, त्यासाठी 194 मासिक हप्त्यात परतफेड करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यापैकी काही मासिक हप्ते त्यांनी सुरळीत भरले सुद्धा त्यानंतर आस्थागायत कुठलीही रक्कम भरली नाही. फिर्यादी यांनी रक्कम का भरली नाही याची चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान ते राहत असलेल्या घरी भेट दिली असता हा सगळा प्रकार निदर्शनास आलाय. न्यायालयाच्या आदेशानुसार विमानतळ पोलीस पुढील तपास करत आहेत. अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पोलीस नामाच्या युट्यूबला सबस्क्राईब करा. पाहत रहा पोलीस नामा.